कुर्ली तालुका निपाणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आजपर्यंत आपल्या आमदार फंडातून 26 कोटी रुपयाची विकास कामे केली आहेत, असे प्रतिपादन निपाणी भागच्या आमदार व धर्मादाय विभागाच्या कॅबिनेट मंत्री नामदार शशिकला जोले यांनी केले. त्या येथील सरकारी मराठी शाळेत जोले उद्योग समूह आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत होत्या. त्या बोलताना पुढे म्हणाल्या, कुर्ली गावात 200 पेक्षा अधिक घरकुल मंजूर केले असून कुर्ली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सुमारे 32 युवकांना हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात रोजगार दिला आहे. गेल्या 3 वर्षांपासून कोविड आणि महापुराचे संकट असताना देखील निपाणी मतदारसंघात 1000 कोटींचा निधी खेचून आणला. आज या ठिकाणी विविध ठिकाणी 5 कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन केले असून प्रत्येक घराला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याकरता 3 कोटी 25 लाख रुपयांच्या जनजीवन मिशन योजनेचा शुभारंभ देखील केला आहे. आजचा कार्यक्रम खास महिलांच्यासाठी असून पुरुषाच्या बरोबरीने महिला काम करत आहे, असे मनोगत मंत्री जोले यांनी केले. हे एवढंच नाही, हे घरातलं झालं, बाहेर गेलं तरी देखील एकमेकांचं चाडी सांगतात, एकमेकाचं काहीतरी तक्रार सांगतात. त्यावेळेला हे कानाचं सांगितलं आपल्याला उदाहरण, काय पाहिजे ते ऐकून घे, परंतु सगळं इथंच ठेवून घेऊ नको. काय नको आहे ते ह्या कानानं बाहेर टाक. त्याच्यामुळं संसारामध्ये फुळी हिंडतार अंतरला, आता ते नंतर गोष्टीला संसारामध्ये आंबट कालवायचं खूप लोक प्रयत्न करतात, आपल्या समाजामध्ये प्रयत्न करतात, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. हे कानाकडं लक्ष द्यायचं, काय पाहिजे ते ठेवून घ्यायचं, नको ते बाहेर करायचं. अशा आपल्या सवासनींना मान सन्मान दिला, त्याला एक एक अर्थ आपल्याला दिलं आणि त्याच्यातून आपली आई आम्हाला सांगितली की मला बहिणाबाईंचं एक 4 ओळी मला आठवायला लागलं, तुमच्यासमोर म्हणायलाच पाहिजे असं वाटायला लागलं की खूप छान तुम्ही सजून नटून सजून आलाय, हळदी कुंकू घेणार आहे, आता होम मिनिस्टर खेळणार आहे. तर मी असं विचार करायचा नाही की नवऱ्याचं घर सोडून माहेरला येतो, आणि जर करता तू तसं काहीतरी विचार करून तुझ्या रागामध्ये तू बाहेर यायला गेलीस तर ते तुझा उमराला ते जोडवी टक्क करून आवाज आला तर लक्षात घ्यायचं नाही. मी आली परत आपल्या सासरला राहायला पाहिजे, तिथंच आपण नांदायला पाहिजे आणि आपण तिथं आपल्या माहेरचं पण नाव काढायला पाहिजे. अशा पद्धतीनं 4 मोती आम्हाला 4 सवासनीचा मान दिला, 5वा हे कानाचं सांगतात, हे फार महत्त्वाचं आहे हां. कारण आम्ही माता बहिणी कट्ट्यावर बसलो किंवा शेताला गेलो आणि आम्ही सुना असलो, सुनांचं टीम असलं तर सासवांचं टीका करत बसलं, माझी सासू असं तिची सासू, आणि कोणतरी मागायला आलं, कोणतरी तू द्यायला गेलीस, आणि आपल्या महिलांचं माहीत आहे की आपल्या सासरी काही असलं तर हळूच जरासं कुठं बाहेरकडं आम्ही जरासं न्यायचं ओढ असते. मलाच बघा, 2 वेळेला तुम्ही आमदार केला, परंतु जे काही सरकारकडून खेचून आणायचं रात्रंदिवस त्रास घेऊन आपण आपल्या निपाणी मतदारसंघाकडंच खेचून आणणार, हे माझं पण स्वार्थ आहे. कारण मी तुमची मुलगी आहे आणि तुम्ही माझे माहेरची मंडळी आहे, म्हणून आपण माहेरकडं आईने सांगितलं बाळ कुठेही द्यायला गेलीस कोणतरी आलं तर आपण सुपात घेऊन त्यांना वाढत होतो. आता सूप गेलेलं आहे, ते सूप पण नाही, प्लास्टिकचं सूप आलं, जर्मनी अल्युमिनियमचं सूप आलं, आता स्टीलचं सूप आलं. तर आई सांगायची वाढायला सुपात काहीतरी घेतलीस तर किती वाढायचं त्या बांगड्याकडे बघून तू लक्ष द्यायचं, हाय म्हणून सगळंच द्यायचं नाही आणि दुसऱ्याला आपलं घरचं पद्धत काय आहे ते विसरू नका, बांगड्या बघून ते शिका म्हणून सांगायच्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मनीषा पाटील यांनी केले. यावेळी नामदार शशिकला जोले खासदार अण्णासाहेब जोले यांच्या क्रेनच्या माध्यमातून भल्या मोठ्या पुष्पगुच्छाने यथोचित सत्कार करण्यात आला. कुर्ली बिरेश्वर शाखेचे नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथमेश पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले. या हळदी कुंकू कार्यक्रमाला कुर्ली येथील 1000 महिलांनी हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कुर्ली गावातील मुख्य रस्ता ते बंडा पाटील पोल्ट्रीपर्यंतचा 1 किलोमीटर डांबरी रस्ता, हॉर्टिकल्चर रोप वाटिका, आमदार फंडातून मंजूर झालेल्या जय शिवराय व्यायामशाळा, अमृता पाटील यांना सरकारी योजनेतून मंजूर झालेल्या दळप कांडप गिरण,
यासह अनेक वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामे व सरकारी योजनेतील मंजूर झालेल्या उद्योगाचे उद्घाटन जोले दाम्पत्यांनी केले. याप्रसंगी अण्णासाहेब जोले महिला मोर्चा अध्यक्षा सरोजिनी जमदाडे, हालशुगर संचालक किरण निकाडे, ग्रामपंचायत अध्यक्षा शोभा मुगदुम, उपाध्यक्ष सुरेखा शिरवाडे, ग्रामपंचायत सदस्य अमर निकाडे, दादासाहेब पाटील, मनीषा पाटील, सोनाली प्रताप, अमोल माळी, अश्विनी कांबळे, राजाराम पोतदार, अनिल कांबळे, सुशीला पाटील यांच्यासह बिरेश्वरचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ व ॲडव्होकेट संजय वैराट, अप्पाचीवाडी येथील रणजित माने, के बी माने, शशिकांत पवार, मच्छिंद्र निकाळे, कृष्णा पाटील, अरुणा खंदारे, शालन यादव, वैशाली शिंगाडे, मीनाताई पाटील, वसंतराव बुद्धाळे व कुर्ली, भाटनावर, अप्पाचीवाडी, हदनाळ, सौंदलगा, मतीवडे येथील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.